नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे मोगऱ्याचं रोप जे आहे, तर याला भरपूर फुले यावी यासाठी काही तीन गोष्टी आपण करणार आहोत। तर त्या कोणत्या, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलास तर जरूर लाईक करा। तर मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मोगऱ्याचं रोप जे आहे त्याची चांगली वाढ व्हावी, चांगले फुलं यावे यासाठी काही खास टिप्स आपण बघितल्या होत्या। त्यामध्ये आपण ह्या रोपाची छाटणी केली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या रोपाची, हे जे तुम्ही पॉटमध्ये लावलेलं रोप आहे याची सर्वात अगोदर छाटणी म्हणजेच प्रूनिंग करायची। तर या ठिकाणी आपण ऑलरेडी प्रूनिंग केलेली आहे, तर या ठिकाणी बघू शकता 8 ते 10 दिवस झालेले आहे आता प्रूनिंग केल्यानंतर, आणि याने हळूहळू छोटे छोटे फुटवे काढायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी सुद्धा एक फुटवा त्यांनी काढलेला आहे। त्यानंतर ही ब्रँच आपण प्रूनिंग केल्यानंतर या ठिकाणी सुद्धा 2 फुटवे काढलेले आहेत, आता या ठिकाणी सुद्धा फुटवा काढलेला आहेत। जेवढ्या ब्रँचेस आपण छाटले आहेत त्या ठिकाणी याने नवीन फुटवे केलेले आहे, नवीन शूट काढलेले आहे। तर आत्ता काय करायचं आहे, पहिली गोष्ट आपण प्रूनिंग केली करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे प्रूनिंग। त्यानंतर आता प्रूनिंग केलेली आहे, 8 ते 10 दिवस थांबायचं आहे। 8 ते 10 दिवस थांबल्यानंतर दुसरी गोष्ट, तर एखाद्या लोखंडी हत्याराच्या सहाय्याने आपल्याला या जी माती आहे पॉटमधली याची टासणी करायची आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला या रोपाची टासणी करायची आहे। टासणी केल्यामुळं त्याची जी मुळं आहेत ती मातीमध्ये पसरण्यासाठी मदत होते। साधारणतः 2 ते 3 इंच माती पूर्णपणे टासणी करून मोकळी करायची आहे। आता ही आपण टाचणी केलेली आहे, आता ही झाली दुसरी गोष्ट। त्यानंतर आपल्याला माती उकरून घ्यायची आहे। माती उकरून घेतल्यानंतर नंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला फर्टिलायझर वापरायचं आहे। तर यासाठी कोणतं फर्टिलायझर वापरावं, तर यासाठी तुम्ही रापलेलं म्हणजे पूर्णपणे सडलेलं शेणखतसुद्धा वापरू शकता, किंवा रासायनिक खत वापरू शकता, किंवा गांडूळ खत वापरू शकता, किंवा इतर कोणतंही खत वापरू शकता। तर यासाठी आपण सध्या जे आपल्याकडं अवेलेबल आहे, जे आपण नर्सरीमध्ये नेहमी वापरतो, तर ते खत आपण यासाठी आज घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता हे खत आपण आज घेणार आहोत, हे रासायनिक खत आहे, 20-20-0-13 असं हे रासायनिक खत आहे। आता याच्यामध्ये 20% नायट्रोजन म्हणजेच नत्र, त्यानंतर परत 20% फॉस्फरस म्हणजे स्फुरद, त्यानंतर 0% म्हणजे 0% पालाश म्हणजे पोटॅशियम आहे, त्यानंतर 13% याच्यामध्ये सल्फर आहे। तर हे 20-20-0-13 हे खत आपण आज या रोपासाठी वापरणार आहोत। तर याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर साधारणतः 5 ते 10 ग्रॅम या पॉटमध्ये तुम्ही एका वेळेस हे फर्टिलायझर वापरू शकता। आता साधारणतः माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता हे एवढं फर्टिलायझर आहे, एवढं फर्टिलायझर तुम्हाला एका डोससाठी वापरायचं आहे। तर साधारणतः अंदाज एवढा तुम्ही घेऊ शकता, आणि याला जी माती उकरलेली आहे त्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला हे खत टाकून द्यायचं आहे। आता हे खत टाकल्यानंतर त्याला मातीने झाकून टाकायचं आहे। आणि मातीने झाकून टाकल्यानंतर त्याला पाणी द्यायचं आहे। तर ही झाली तिसरी गोष्ट। ह्या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितपणे केल्या तर तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला इतके फुलं येतील की तुम्ही मोजूसुद्धा शकणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर
तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.